हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाहेर स्वीट प्रणू चॅनलमध्ये। आज गौरीचा ओसा आहे आणि गौरीच्या ओसासाठी कोकणामध्ये नैवेद्य बनवला जातो। तांदळाची खीर आणि काकडीच्या वड्यांचा नैवेद्य बनवला जातो। आज या नैवेद्याची आपण रेसिपी पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी आपण वाटीभर इतके बासमती तांदूळ धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ असे धुवून घेतलेत। तांदळाची खीर बनवताना नेहमी बासमती तांदूळ घ्यायचे, त्याची खीर अतिशय सुंदर बनते। आता हे तांदूळ आपल्याला शिजत टाकायचेत। बरंचसं पाणी टाकून आपण तांदूळ शिजत टाकलेत। जोपर्यंत तांदूळ शिजतात तोपर्यंत आपण इथे काकडीचे वडे बनवून घ्यायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे गावरान काकडी छान अशी स्वच्छ धुवून सोलून घेतलेली आहे। आता ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे। काकडी किसताना काकडीच्या मधल्या बिया जर जाड असतील तर त्या काढून टाकायच्या, त्या बिया घ्यायच्या नाहीत। फक्त काकडीचं जे वरचं आहे ते किसून घ्यायचं। इथे भात सुद्धा छान असं शिजतोय। आता काकडीचे वडे बनवण्यासाठी एका पॅनमध्ये ही जी किसून घेतलेली काकडी आहे ती आपण टाकली आहे। त्यानंतर आपण इथे गूळ टाकलाय। साधारणतः 2 चमचे इतका गूळ आपण यामध्ये टाकायचा आहे। अगदी किंचितस असं मीठ टाकायचं आहे। आणि आता ही काकडी आपल्याला अगदी छान अशी शिजून घ्यायची आहे। बारीक गॅसवरती साधारणतः 5 ते 7 मिनटं आपल्याला मस्त अशी काकडी शिजून घ्यायची आहे। गूळसुद्धा वितळत जातो, काकडीलासुद्धा पाणी सुटतं, तुम्ही इथे पाहू शकता। अगदी मस्त अशी गुळाच्या पाकामध्ये काकडी शिजली जाते, त्यामुळे काकडीला छान असा गोडवा येतो। साधारणतः 5 ते 7 मिनिट ही काकडी आपण छान अशी शिजून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी काकडी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ही काकडीचं जे मिश्रण बनवलं आहे आपण ते आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं मिश्रण थंड करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 वाटीभर इतकं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। म्हणजे जितकं मावेल तितकं तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आपण यामध्ये अतिरिक्त पाणी वापरणार नाही आहे। हे काकडीला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। मग त्या अकॉर्डिंग जसं पीठ लागेल तसं पीठ वापरायचं। इथे तुम्ही पाहू शकता आपण अगदी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्या पिठाचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेऊयात। आता वडे थापण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे एक प्लास्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने आधी पिठाचे गोळे तयार करून घ्यायचेत सगळे। हे पीठ ना चिकट असतं, त्याच्यामुळे गोळे बनवताना किंवा वडे थापताना हाताला पाणी आवर्जून लावायचं। आता वडा थापायचा आहे आपल्याला, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्लास्टिक पिशवीला सुद्धा आपण पाणी लावून घेतोय। अशा पद्धतीने एक गोळा प्लास्टिक पिशवीवरती ठेवायचा आणि थापून घ्यायचा। खूप जास्त पातळसुद्धा थापायचं नाही आणि अगदी जाडसुद्धा वडे चांगले नाही लागत। इथे तुम्ही पाहू शकता ह्या वड्यांना आपल्याला होल नसतं पाडायचं, फक्त गोलाकार असे वडे थापून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा एक वडा आपण थापून घेतलेला आहे। याच्या कडांना सुद्धा पाणी लावून घ्यायचं अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने। आणि आता अलगद प्लास्टिकवरून हा वडा काढून घ्यायचा। पाणी लावल्यामुळे अगदी अलगद निघतो तो। आणि मग आता तेलामध्ये आपण तो फ्राय करून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती अगदी मस्त असा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे। अगदी टम्म असे फुलतात हे वडे जेव्हा आपण बनवतो तेव्हा, गरम गरम अगदी मस्त दिसतात दिसायला। कोकणामध्ये जेव्हा गौरीचा ओसा असतो त्या दिवशी हमखास आवर्जून हा नैवेद्य गौरीला दाखवला जातो। तुम्ही जर कोकणातले नसाल, बाकी कुठून असाल, तरी सुद्धा गौरीसाठी आज हा नैवेद्य तुम्ही घरी बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने बनतो आणि हे जे तांदळाचं खीर आणि वड्यांचं कॉम्बिनेशन आहे ते खायला खरंच खूप भारी लागतं। तुम्ही अजूनपर्यंत कधी खाऊन नसेल बघितलं तर नक्की ट्राय करा। अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे वडे सुद्धा तयार करून घ्यायचेत। अगदी सोप्या पद्धतीने बनतात। तुम्ही जर हाताला पाणी लावलं ना की अजिबात चिटकत नाही पीठ हाताला, त्यामुळे पाणी आवर्जून लावायचं, म्हणजे अगदी इझिली वडे बनवता येतात। नाहीतर मग वड्याचं पीठ तुम्हाला सतत हाताला चिटकत राहील। अगदी 2 मिनिटात वडा तळून सुद्धा तयार होतो।
इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळे काकडीचे वडे बनवून घेतलेले आहेत। आता इथे आपले तांदूळ सुद्धा अगदी मस्त शिजलेले आहेत। वडे तयार होईपर्यंत अगदी छान असे तांदूळ शिजलेले आहेत, मस्त असा भात तयार झाला। आता आपल्याला ह्या तांदळाची खीर तयार करायची आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चमचाभर यामध्ये गूळ टाकून घेऊयात। मस्त असा गूळ वितळवून द्यायचा। गूळ छान असं वितळला गेला की त्यामध्ये अगदी चिमूटभर इतके हळद टाकायची, याने अगदी मस्त कलर येतो आपले जे खीर बनवतो त्याला। त्यानंतर एक चमचाभर इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे, याने सुद्धा खिरीला अगदी मस्त असा फ्लेवर येतो। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याला एक छोटंसं बॉईल यायला लागला की यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे। ओलं खवलेलं खोबरं आपण यामध्ये टाकणार आहोत, साधारणतः चमचाभर इतकं खोबरं आपण यामध्ये टाकलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हळदीमुळे खिरीला किती मस्त असा रंग आलाय। त्यानंतर या ठिकाणी ना एक हळदीचं पान आहे, हे सुद्धा खिरीमध्ये टाकायचं आहे। ह्याने सुद्धा खिरीला खूप अप्रतिम अशी चव येते। हळदीचं पान तुम्ही तांदळाची खीर करत असाल तर आवर्जून टाका, खरंच खिरीला खूप छान चव येते त्याने। आता यामध्ये आपण साधारणतः अर्धी वाटी इतकं दूध टाकणार आहोत, तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे दूध तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आपण साधारणतः एक मोठी अर्धी वाटी इतकं दूध यामध्ये टाकलेलं आहे आणि तितकं इनफ आहे। ह्याला आता छान असं बॉईल येऊन द्यायचं आणि बॉईल आला की यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे। आपण इथे बदामाचे काप टाकलेले आहेत आणि अगदी गरमागरम अशी तांदळाची खीर बनून तयार आहे। ही खीरसुद्धा अगदी झटपट बनते, वडेसुद्धा खूप पटकन बनतात, नाही म्हटलं तरी अर्ध्या तासाच्या आत तुमचा नैवेद्य तयार असतो। खूपच सोप्या पद्धतीने आज आपण तांदळाच्या खिरीची आणि ह्या अशा पद्धतीच्या काकडीच्या वड्यांची रेसिपी पाहिली आहे। आज गौरी पूजन आहे तर गौरीसाठी तुम्ही आवर्जून हा नैवेद्य बनवू शकता घरी, तुम्हाला खायला सुद्धा छान लागेल आणि गौरीला सुद्धा तो दाखवायला छान वाटतो। इथे तुम्ही पाहू शकता वडे सुद्धा अगदी अप्रतिम दिसतायत, अगदी सॉफ्ट झालेत काकडीचे वडे। इथे तुम्ही पाहू शकता लेअर सुद्धा किती छान आली आहे। काकडीमुळे ह्या वड्यांना एक वेगळीच चव येते आणि तांदळाच्या खिरीसोबत ह्या वड्यांचं कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम लागतं। तुम्ही आजपर्यंत कधी खाल्लं नसेल तर नक्की हे कॉम्बिनेशन एकदा ट्राय करून पहा। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।